गेल्या आठवड्याभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाद चव्हाट्यावर आलेला दिसून येत आहे। आज शिस्त पालन समितीची एक बैठक पुणे इथे होती, त्या बैठकीला रविकांत तुकर गेले नाही। तीन दिवसापासून नॉट रिचेबल असलेले रविकांत तुकर आज बुलढाण्यात आपल्याला दिसून आले। आपण त्यांना विचारू नेमका काय कारण होतं, काय कारण होतं की तुम्ही शिस्त पालन समितीची बैठकीला गेले नाही, वाद चव्हाट्यावर आला? नाही नाही, मला असं म्हणायचं आहे की जे काही आमचे आक्षेप आहेत ते वारंवार बैठकांमध्ये आम्ही नोंदवलेले आहेत। साहेबांसोबत अनेक वेळा या संदर्भात बैठका झालेल्या आहेत किंवा समितीतले जे काही पदाधिकारी आहेत त्यांनाही सगळे माहीत आहे। मी हे म्हणजे आज नव्यानं मांडतोय असं नाही आहे, मी वेळोवेळी मांडलेलं आहे। मग सगळं त्यांना माहीत असताना वारंवार किती वेळा मांडायचं, तेच किती वेळा मांडायचं, हे चार पाच वर्षापासून सुरू आहे ना। आणि ते काही रविकांत तुपकरची वृद्धी व्हावी म्हणून नाही सुरू, लक्षात घ्या। शेतकरी चळवळ बळकट झाली पाहिजे, संघटनेचं काम वाढलं पाहिजे, एक मोठा दबावगट तयार झाला पाहिजे, अशा भावनेतनंच आमचे काही आक्षेप आहेत, तर ते आम्ही नोंदवलेले आहेत। त्यामुळं मी जेव्हा यांचा निमंत्रणाचा फोन आला तेव्हाच मी सांगितलं की सगळं तुम्हाला माहीत आहे आणि अनेक वेळा अशा बैठका आपल्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याची कृती आणि अंमलबजावणी त्या संदर्भातली तुम्हाला करायची आहे। शिस्त पालन समितीच्या बैठकीला आपण गेलाच नाही, तर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका राजू शेट्टी जर काही वेगळी घेतली तर काय आपली बघू काय होईल ते। मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि साहेबांनाही सांगतो की मला चळवळीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांचं काम पुढे न्यायचं आहे आणि ते मी नेणार आहे। आणि शेतकरी संपवत आता तुम्ही सोबत प्रत्येक ठिकाणी दुसरी भूमिका घेण्याची आता प्रयत्न सुरू आहे, तुमचा एक गट निर्माण तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी जे असतील त्यांना आता त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आता काय? नाही, मी हे बघा, मी दुसरी भूमिका घेतली असं म्हणण्याचं काही कारण नाही। एक गोष्ट जर समजा वारंवार, उदाहरणार्थ आपला मुलगा जर का वडिलाला एखादी गोष्ट वारंवार सांगत असेल आणि ते जर ते वडील त्याला मानतच नसतील किंवा पालकत्वाच्या भूमिकेतून त्याचं म्हणणंच ऐकणार नसतील, तर त्या पोराला तिथं नाही तर दुसरीकडे कुठेतरी मांडावंच लागेल ना। मी फक्त कार्यपद्धती आणि भूमिकेबद्दल बोललेलो आहे, मी कुठली टोकाची भूमिका घेतलेली नाही, लक्षात घ्या। आणि हे जे चाललंय या पक्षात जाणार आणि त्या पक्षात जाणार ह्या सगळ्या कल्पोकल्पित बातम्या कुणीतरी पेरत आहे असं माझं मत आहे। आता तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे स्पष्ट राज्यामध्ये काय भूमिका? शेतकरी हा माझा जीव आहे, शेतकरी हा माझा प्राण आहे, शेतकऱ्यांसाठी लढत राहणं, चळवळीचा झेंडा पुढे नेणं हे माझं काम। शेतकऱ्यांसाठी पुढे लढत राहणार आणि चळवळीचा झेंडा पुढे घेऊन जाणार हेच आता रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन सुनील मोरेसा, संजय जाधव, सामटीव्ही, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।